करण्याचा प्रयत्न करतायत गणपती बाप्पा मोरया असेच आपल्याला लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळतंय. आणि सगळ्यांचं असंच म्हणणं आहे की गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. आपण पाहू शकता की गणेश गल्लीची चे बाप्पा आता मंडळातून बाहेर निघालेले आहेत आणि त्यांचा विसर्जनाची तयारी केली जात आहे. आणि काही वेळेतच त्यांना इकडनं हायवे इथे घेऊन जाणार आहे जिथे लालबागचे राजा ही देखील लालबागचे राजा आणि हे समोरासमोर येणार आहे. जी ज्ञानदा, अगदी बरोबर आहे. पहिला मान गणेश गल्लीच्या राजाला मिळतो. भव्य दिव्य उंच 22 फुटांची विश्वकर्मा रूपातली गणपती बाप्पाची मूर्ती हा एक प्रचंड भावनिक क्षण असतो विसर्जन मिरवणुकीदरम्यानचा प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आणि प्रत्येक गणेश भक्तासाठी. गणपती मंडळात विराजमान असो किंवा तो आपल्या घरी असो, 10 दिवसात आपण त्याची पूजा अर्चना करतो, त्याला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतो, तो आपल्या घरातलाच एक भाग बनून जातो आणि मग जेव्हा त्याला निरोप द्यायची वेळ येते तेव्हा आपसुकच भावनांची गुंतागुंत होते आणि डोळेही पाणवतात. वैभवकडे आपण पुन्हा एकदा जातोय. वैभव, मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक मुंबईत सुरू झाली आहे.